शेतकरी एक जुटेचा शेतकरी एक जुटेचा आणि कोणाला मानतो देणार नाही भगवान म्हणून आणि कोणाला मानतो देणार नाही भगवान म्हणून आणि आमच्या हक्काचा नाही कुणाचा हक्काचा आणि आमच्या हक्काचा नाही कुणाचा हक्काचा मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी निवडलेले अध्यक्ष आमचे बाबा आणि त्याचबरोबर माझे जमलेले इथं बंधू भगिनींनी आणि मित्र मैत्रिणींनो आज मी या ठिकाणी एक कृषी कन्या बोलते। माझा आई बाप शेतकरी आहे आणि माझ्या बापाने किती काबाड कष्ट केलेले ते मी जवळून बघितलेले। मी स्वतःने माटीवरती बांबे घेऊन फवारा मारलेले शेतामध्ये आणि मग हा शेतकरी राजा जर उपाशी मारत असे तर मी कृषी कन्या का बोलू शकत नाही। बोलणार मारणार आणि हक्क मिळवणार आणि हा माझा हक्क आहे, माझ्या भगिनींचा हक्क आहे, माझ्या बांधवांचा हक्क आहे आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून म्हणतात आणि कोण म्हणतं घेणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही घेणार हक्काच आहे। आज जर बघितलं तर निसर्ग सुद्धा कोकण आपल्यावरती मेघराज मारस नाही का बघा मेघराजाकडे बघतो आपण आणि ये काळे मेघा पाणी बरसा कशासाठी आणि आपल्या तालुक्याला लाभलेली ही देणगी आहे निसर्गाची। दोन दोन धरण आपल्या तालुक्याला आहे, एक भंडारदरा धरण दुसरा देवंडे धरण आणि जे किनारांचे काम चालू होते त्याच्यावर एक काम एकदम चांगल्या प्रकारचं पूर्ण होते आणि हे काम ठप्प होते। मग अकोला म्हणजे काय का ठप्प केलं हे काम? हा जाब विचारायचा मला सरकारला साहेब काहीतरी करा शेतकऱ्यांचा करा बघा माझा शेतकरी माझा आशय मी तुमच्याकडे बघतोय। आता आश्वासन नको कृती पाहिजे आश्वासन नको कृती पाहिजे। माझी मायभूमी प्राणलेली आहे पाणी द्या ज्या वेळेस पाणी तुम्ही माझ्या मायभूमीला देणार तेव्हा माझ्या शेतकऱ्याला कोणवर जेवण देणार बरोबर आहे की नाही? कारण तो जर पूर्णपणे प्यासलेला असेल दाणलेला असेल तर तो शेतकऱ्याला शेतकरी राजा शेतीमध्ये काय पिकवून आले फक्त पावसाच्या पाण्यावरती? मग आपल्या या हक्काचं पावसाचं पाणी जर साठून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणत नाहीये कोणाच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या आमच्या हक्काचं द्या जो उरलेले ते द्या ते उरलेले ते का मिळवताय का मिळवताय आम्हाला? आमच्या माझ्या बापाने मला दिलं ज्या शेतकऱ्याला दिलं ज्या कुटुंबात दिलं त्यावेळेस माझा बाप काय म्हणला अरे इतकी जमीन आहे तू एकदम सघन राशी
प्रयत्न न्याय पाहिजे आश्वासन नको कृती पाहिजे मोठमोठी कामे होतात कितीतरी मोठमोठी कामे होतात आणि छोटस काम हाती उठवलेले का कशासाठी आले कृषी कन्या म्हणून माफी करा जय हिंद जय महाराष्ट्र।